मुलुक मैदानी तोफ। धन्यवाद सोमनाथ गाडे सर, दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। व्यासपीठावर आपण मान्यवरांची मांदियाळी पाहतो, त्यामध्ये संदीपदादा घुरड आहेत, किरणजी घुरड आहेत, त्यानंतर अमोलदादा कथोर आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज कस्तुरी इव्हेंट आणि डी जे श्रावणी यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी आहे, त्यांचं सहर्ष स्वागत करू। जितूचा मानसाठी सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये प्रथमेच आपल्याला पाहायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये। व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी, नेहमीच मोठमोठ्या क्रीडास्पर्धा आयोजित करत असताना त्या क्रीडास्पर्धेमध्ये खूप मोठा सहभाग जो व्यक्ती महत्त्वाचा असतो। मुरबाडमध्ये ज्या ज्या वेळेस एमपीएल क्रीडास्पर्धे होते, एमपीएल क्रीडास्पर्धा होते, त्यावेळेस दिशा वॉरियर्स या संघाचं संगत ज्यांच्या माध्यमातून घेतलं जातं असे सर्वांचेच मार्गदर्शक तानाजी भाऊ लिये उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमधून करू। गोलंदाज तयार आहेत, सुंदर असा बॉल फटका फसलाय, जितू चव्हाणला परतावं लागतंय, पहिला धक्का येथे सोनार पडाला तर पहिली सफलता प्राप्त होती आहे टीम देवगाव टायगरला। मुरबाड तालुक्यातील दादा संघ या वर्षी नंबर वन रँकिंगला असलेला टीम आहे एस एस सोनारपाडा। एक विकेट आली आहे, सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये, प्रथमेचे तीन चेंडू आपण पाहिले, तीनही चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहे, 27 चेंडू, 45 धावांची आवश्यकता। आशिष क्रिकेट क्लब, आर्यन स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या बरोबर एकता सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून भरलेली ही क्रीडास्पर्धा, स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचा हा थरार आपण मैदानामध्ये एन्जॉय करतात। एक दिग्गज क्रीडा स्पर्धा, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, अनेक दात्यांचं दातृत्व या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू। जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे न्यू बॅटर मैदानामध्ये हेलिकॉप्टर बॉय ऑफ मुरबाड सोनारपाड्याचा सुपरस्टार मैदानामध्ये राजू दाखल होताना पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आहे, ज्याच्याकडे वेग नियंत्रण हे सर्व काय पाहायला मिळालं पहिल्या तीन बॉलवर। प्रथमेश तय्या, प्रथमेशचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, कुणाल राव, चुका होणार नाहीयेत, राजूलाही परतावं लागतंय, हा दुसरा हादरा टीम एस ए सोनारपाडाला। मैदानामध्ये ही महत्त्वाची सूचना, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील एन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर केतन। न्यू बॅटर केतन, चला केतन थोडं फास्ट, धावफलकावर धावसंख्येचा विचार केला आपण, धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 0। दोन फलंदाज बाद झालेत दुपारच्या सत्रामध्ये, जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशची आपल्याला पाहायला मिळते आहे। 45 धावा इथून डिपेंड केल्या जातील का, विलास वारगडेचा खेळ महत्त्वाचा राहील, तो कशा प्रकारची कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचं। गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर प्रथमेश ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार आहेत।
गोलंदाज सय्यार गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला प्रथमेश विकेट हॅट्रिकची संधी. स्ट्रायकर इनवर बॅटर केतन. जबरदस्त सपोर्ट टीम देवगाव टायगरला सातत्यानं पाहायला मिळतो. इथे केतनच्या बॅटमधून फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल दौलत सुपर झेल आणि विकेट हॅट्रिक कम्प्लीट करत असताना या स्पर्धेतली पहिली प्रथमेश. संदीप दादा घोरड यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयाचं कॅश प्राइस. कॅश घेतलाय त्यासाठी का? ओके. दौलतजी तुपे ज्यांनी जो कॅच पकडला त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि अमोलजी कथोरे हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक साठी संदीप दादा घोरड यांच्याकडून देखील 100 रुपयाचं प्राइस येत आहे. गोलंदाजासाठी गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण प्रथमेश पाहतोय काय गोलंदाजी केली या फलातून. 5 चेंडू आत्तापर्यंत हातळले, 3 विकेट त्यांनी मिळवल्यात. निर्धाऊ षटक हातळणार का ते आपल्याला पाहायचं आहे. खूप मोठा सपोर्ट स्टाफ नेहमीच देवगाव टायगर संघाला सपोर्ट करण्यासाठी असतो. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये. परंतु एस ए सोनारपाडा कधी न हार मानणारा संघ. सुंदर बॉल परफेक्ट विकेट हॅट्रिक प्लस निर्धाव षटक या स्पर्धेतलं टाकत असताना गोलंदाज प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक कम्प्लीट. धावफलकावर 3-0 एस ए सोनारपाडा. 24 चेंडू 45 धावा.